एक मोठी बातमी समोर येते। विरार पूर्वच्या मनवेलपाडा रोड परिसरात एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरती गोळीबार केल्याची घटना घडली आहे। समय चौहान नावाच्या या व्यक्तीवर दोन अज्ञातांनी गोळीबार केला, यामध्ये समय चौहान यांचा मृत्यू झालाय। गोळीबाराने तर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उपचारावेळी चौहान यांचा मृत्यू झाल्याचं समजते। आरोपीने चार गोळ्या झाडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी तसं सांगितलेलं आहे। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। विरार मध्ये शनिवारी 1:30 च्या सुमारास दोन आरोपींनी एका तरुणावरती गोळीबार करण्याची घटना जी आहे समोर आलेली आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर विरार पूर्व येथील 90 फुटी रोड डीमार्ट समोरील रस्त्यावरती दोन आरोपींनी एका तरुणावरती, समय चौहान असं या तरुणाचं नाव आहे, त्यांच्यावरती गोळीबार केला होता। आणि या प्रकरणात चार फायर जे आहेत गोळीचे ते फायर करण्यात आले होते। समय चौहान यांचा नालासोपाऱ्यामधील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। आणि ही घटना ताजी असतानाच याच प्रकरणात मोठी राजकीय वसई विरारमधील नावं जे आहेत समोर येत आहेत। सुदेश चौधरी जे बहुजन विकास आघाडी सत्ताधारी, जी बहुजन विकास आघाडीची सत्ताधारी आहे, यामध्ये त्यांनी 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं होतं व वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती पद, सभापतीचं पद देखील त्यांनी सांभाळलं होतं। परंतु आताच नुकताच त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता। सुदेश चौधरी हे वसई विरार राजकीयमधील मोठे नाव हस्ती असून यांचं या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नाव समोर येते। सुदेश चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीचं पद देखील सांभाळलं होतं। या प्रकरणात जे पोलिसांनी जे आहेत घटनास्थळी धाव घेऊन जागेचा पंचनामा केला व 9 लोकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, यामध्ये प्रमुखपणे सुदेश चौधरी यांचं नाव समोर येत आहे। एकंदरीत ही घटना का घडली व कोणी घडली याचा पोलीस तपास करत आहे। परंतु या प्रकरणात मोठ्या राजकीय पक्षांचे नेत्याचे जे नाव समोर येत आहे त्यामुळे परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। चेतन इंगळे, साम टीव्ही न्यूज, विरार।